नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी मसूर डाळीची आमटी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर माझ्या जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ एका भांड्यात घालायची आणि त्यानंतर तीन ते चार वेळा छान धुवून घ्यायची कारण यावर केमिकल असतं पावडर मारलेली असते तर तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि डाळीच्या दुप्पट मी पाणी घेतलेलं आहे आता धुतलेली डाळ कुकरमध्ये घालून घेऊया आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा मी मिठाचा वापर केलेला आहे मिठाचा वापर आपण नंतर देखील करणार आहोत सुरुवातीला कमीच घालायचं झाकण लावायचं आणि दोन शिट्या कुकरला काढून घ्यायच्या आता हा कुकरचे शिटे होते तोपर्यंत आपण एक वाटण बनवूया तर मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मूठभर कोथिंबीर दोन हिरवी मिरचीचे तुकडे तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे एक चमचा जिरं घालायचं आणि पाणी न घालता असंच जाडसर वाटून घ्यायचं तर पाणी न घालता मी वाटण वाटून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता कुकर देखील आपला थंडा झालेला आहे दोन मी शिट्या काढल्या आहेत डाळ मस्त शिजलेली आहे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता पाणी आपण जे घातलेलं होतं ते एकदम परफेक्ट आहे थोडीशी डाळ अशा पद्धतीने घोटून घ्यायची म्हणजे पुन्हा आपल्याला ही डाळ घोटण्याची गरज नाही आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा राई आणि एक चमचा जिरं घालायचं राई आणि जिरं छान खमंग तडतडलं म्हणजे चांगलं रा जिरं फुलून आलं की यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायची राई आणि जिरं छान फुलून आलेलं आहे आता सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि छान व्यवस्थित खमंग परतवून घ्यायचं टॉमॅटो नरम होईपर्यंत छान परतवून घेतल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका सगळं वाटण यामध्ये घातल्यानंतर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे सगळे मसाले मस्त खमंग तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे काय मस्त सुगंध सुटलेलं आहे या वाटणामुळे वाटणाला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी अशा पद्धतीने घातल्यामुळे छान तर्री येते तर तुम्ही पाहू शकता काय मस्त याला तर्री आलेली आहे गरम पाण्याचाच वापर करा साधं पाण्याचा वापर करू नका आता याला छान एक कड काढून घेतल्यानंतर आपण जी डाळ उकडून ठेवली होती ती डाळसुद्धा घालायची आहे कुकरचं भांड धुवून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तुमची डाळीची क्वांटिटी कशी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करा चवीप्रमाणे मीठ घालायचं लक्षात असू द्या आपण आधीसुद्धा डाळ उकडताना मीठ घातलेलं होतं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीचा वापर नक्की करा कारण यामुळे फ्लेवर खूप छान येतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे डाळ मस्त उकडलेली आहे आता याला अजून टेस्टी फ्लेवर येण्यासाठी एक तडका देऊया तर इथे दोन मोठे चमचे मी तूप गरम केलेलं आहे एक चमचा राई जिरं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत एक मिरची आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिरची पावडर घातला आहे यामुळे कलर खूप छान येतो हा तडका आता डाळीवर घालायचा आहे झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे याला फ्लेवर खूप छान येतो फोडणीचा खवंग सुगंध या डाळीमध्ये उतरतो गॅस मी बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त अशी रसरशीत आपली डाळ तयार झालेली आहे ही डाळ तुम्ही अशा पद्धतीने बनवाल ना तर एकदा नाही रोजच बनवून खाल खूपच चविष्ट लागते तुम्हाला जर भाजी घरात नसेल भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ बनवून खाल्लात तर तुम्हाला भाजीची गरज देखील लागणार नाही अप्रतिम चवीची टेस्टी आणि झणझणीत आणि चमचमीत अशी मसूर डाळीची आमटी आपली तयार झालेली आहे तर अगदी दहा मिनिटात बनणारी ही मसूर डाळीच्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा टेस्टी चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद